तरी सर्वांनी शांतता बाळगा अशी आपल्याला सर्वांना नम्र विनंती. ग्रुप ग्राम पंचायत कसलखंड यांच्या वतीनं आज सुसज्ज अशा प्राथमिक शाळेच्या इमारतीचं उद्घाटन, जवळजवळ 8 ते 10 कामांचं भूमिपूजन आणि विविध क्षेत्रात काम केलेल्या सर्वच मान्यवरांचा सत्कार, तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी टॅब वाटप असा भरगच्च असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी हजर असणारे माझे सहकारी आमदार बाराम पाटील, आमचे सहकारी भाई जयम म्हात्रे, त्याचबरोबर ज्यांनी या शाळा बांधायला चांगली मदत केली ते सन्माननीय पवन शेट्टी, काशीनाथ पाटील सभापती, आपल्या उपसभापती, बाकी सर्वच मान्यवर आणि जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनी. दोनच मिनिटं दिली असल्यामुळे सर्वांची नावं घेत नाही आहे. या ठिकाणी आपण ग्रामपंचायतीच्या वतीनं जो कार्यक्रम घेतलेला आहात, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व कार्यकर्ते यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की फार मोठा एक चांगला कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराप्रमाणे जी चांगली सेवा जनतेला देण्याचा प्रयत्न प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक पदाधिकाऱ्याने केलं पाहिजे, ही आग्रही भूमिका जी शेतकरी कामगार पक्षाची असते ती भूमिका 100% तुम्ही पार पाडलीत ह्याच्याबद्दल मला निश्चितपणे आनंद होत आहे. आणि हा आनंद होत असताना आपण या ठिकाणी सर्वांचा सत्कार केला, समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांचा सत्कार केला, मग अध्यात्मात काम करणाऱ्यांचा सत्कार केला, विद्यार्थ्यांचा सत्कार केला, अपंगांचा सत्कार करून त्यांना मदत दिली. आणि हे सर्व करत असताना आम्ही काम करत असताना समाजाचा सर्वांगीण विकासाचा आम्ही ध्यास घेतलेला आहे हे उदाहरण जनतेसमोर ठेवण्याचं काम या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे केलेलं आहे. प्राथमिक शाळेची इमारत पाहिली आम्ही गाडीत येत असताना, जयम म्हात्रे साहेब, काशीनाथ पाटील साहेब, बाळाराम पाटील ह्या शाळेच्या इमारतींविषयी चर्चा करत होतो. काशीनाथ पाटलांनी सांगितलं एका खोलीला 15 लाखाच्या पुढे खर्च येतो चांगली रूम बांधायची असेल तर. तर अशा प्रकारचं मला वाटतं काशीनाथ पाटील तुम्ही ज्या चांगली कल्पना का क्लासरूमची आहे तिच्यात ही मला वाटतं 100% फीड बसत असावे असं मला वाटतं. अतिशय चांगलं काम या ठिकाणी प्राथमिक शाळा ग्रहाचं केलेलं आहे आणि नुसत्या भिंती बांधल्या नाहीत तर त्या भिंतींना बोलकं करण्याचं काम देखील तुम्ही मंडळीनं केलेलं आहे. ह्या साऱ्या भिंती चांगल्या बोलतात. आम्ही पहिल्या क्लासरूमचं उद्घाटन केलं त्या ठिकाणी ई लर्निंगची व्यवस्था देखील केलेली आहे. एक आधुनिक पद्धतीचं शिक्षण प्राथमिक शाळातल्या आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळालं पाहिजे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, पंचायत समितीच्या प्राथमिक शाळामध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या मुलांना, सर्वसामान्य पालकांच्या मुलांना निश्चितपणे आधुनिक दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे हा ध्यास घेऊन गेली 10-15 वर्ष आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये आम्ही काम करत असताना अनेक शाळांचा इमारती सुधारणं, अनेक शाळांना डिजिटल वर्ग तयार करणं, शाळांमध्ये विविध शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणं, एक चांगल्या प्रकारचं ग्राउंड निर्माण करणं आणि 1000 रुपये फी आणि 1,00,000 रुपये देणगी घेऊन ज्या शाळांमध्ये जशा प्रकारचं शिक्षण मिळतंय त्या तोडीचं शिक्षण आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना दिल्याशिवाय ठेवणार नाही हा आम्ही जो निर्धार केलेला आहे त्याची अंमलबजावणी आज कसलखंड ग्रामपंचायतीने केली, त्याबद्दलही आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण एखादा कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून आपण घेतो, सर्वसामान्य माणसाच्या माध्यमातून घेतो. आजच्या परिस्थितीमध्ये, महागाईच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देणं सुद्धा आता सर्वसामान्य माणसाला परवडत नाही, आरोग्य परवडत नाही, आरोग्याच्या सुविधा एवढ्या महागड्या झाल्यात की त्या सर्वसामान्य माणसाला परवडत नाही, प्रवास परवडत नाही. या साऱ्या गोष्टी होत असताना माझ्या ग्रामीण भागातल्या पालकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण आणि तेही 100% मोफत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण 100% चांगल्या पद्धतीनं आयोजन करत आहोत, प्रत्यक्ष कृतीत आले. आणि जेव्हा आपण चांगलं काम करायला घेतो, आपण एका समाजामध्ये शिकणाऱ्या लोकां मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे हा एखादा ध्यास घेऊन काम करतो तेव्हा मला वाटतं निधीची कमतरता पडत नाही,
मग पवन शेट्टी सारखे धन्यदान माणसं सुद्धा या ठिकाणी तुमच्या मदतीला उभे राहतात आणि चांगल्या प्रकारची मदत करतात. त्यांनी ह्या इमारतीमध्ये त्यांचं योगदान हे निश्चितपणे चांगलं आहे. त्यांचे वडील हे माझे चांगले मित्र आहेत. मी आतापर्यंत कुठल्याही सार्वजनिक कामाला त्याला शब्द टाकला तर गेल्या 35-1 वर्षामध्ये आमची मैत्री आहे. 35 वर्षामध्ये त्यांनी कधीही शब्द टाळलेला नाही. जेव्हा जेव्हा कुठल्याही सार्वजनिक कामासाठी गोरगरीबांसाठीच्या कामासाठी कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे जर मागणी केली तर 100% दिली असा गेल्या 30-35 वर्षातला माझा अनुभव आहे. आणि त्यांच्याच विचारानं काम करणारे त्यांचे सुपुत्र आज माझी त्यांची आज खरी पहिल्यांदाच ओळख झाली. त्यांच्या दुसऱ्या भावांना मी ओळखतो. त्यांच्या कार्यालयात मी अनेक वेळा सार्वजनिक कामासाठी गेलेला आहे. पण वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या हयातीमध्ये त्यांचंच हे समाजासाठी दान करण्याची जी प्रवृत्ती आहे जी वृत्ती आहे ती आज त्यांच्या मुलांमध्ये पण पाहायला मिळते. हे अतिशय आनंदाची. एका पिढीने केलेलं काम पुढच्या पिढीने सुद्धा चालू ठेवावं असं भाग्य फार कमी लोकांना मिळतं. मला वाटतं सुधीर शेट्टींना ते भाग्य निश्चितपणे लाभलेलं आज या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत. मला वाटलं ते आज येतील असं वाटलं होतं पण काहीतरी कामानिमित्त ते आले नाहीत. पण त्यांचा देखील या ठिकाणी उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून जास्त वेळ नाही घेता कारण आम्हाला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे अनेक कार्यक्रम आहेत. त्या सर्व कार्यक्रमाला कमीत कमी 5-5 मिनिटं तरी भेट द्यायची आहेत. आणि तुम्ही देखील कंटाळ आहेत. 5 मला सांगितलं 5 वाजल्यापासून लोक जमले आहेत. आमचे सहकारी माधव पाटील हे सुद्धा कंटाळलेले आहेत 5 वाजल्यापासून. ते वेळेवर आलेत. आम्हालाच जरा उशीर झाला. पण निश्चितपणे आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि चांगलं काम करण्यासाठी समाजाला पुढे नेण्यासाठी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची असलेली शिकवण आजपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे ठेवलेली आहे. भविष्यात सुद्धा तुम्ही चांगली ठेवाल आणि लोक तुम्हाला सहकार्य केल्याशिवाय ठेवणार नाही असा विश्वास व्यक्त करून आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.